एकीकडे या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे एनसीबीनं तपास सुद्धा सुरू ठेवलेला आहे। या तपासादरम्यान एक मोठी गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे आर्यन खाननं त्याच्या आणि शाहरुखच्या नात्याबद्दल एक वेगळीच गोष्ट एनसीबीला सांगितली। काय आहे ही गोष्ट पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। वडिलांना भेटण्यासाठी लागते परवानगी, आर्यन खाननं सांगितली धक्कादायक गोष्ट। इतका बिझी असतो शाहरुख खान, सध्या एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खाननं त्याच्या खासगी आयुष्यातले धक्कादायक गोष्ट एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितली। माझे वडील इतके बिझी असतात की कधी कधी त्यांना भेटण्यासाठी मलाही अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असं आर्यन म्हणाला। हे ऐकून एनसीबीचे अधिकारीही थक्क झाले। शाहरुख खानच्या कामाचा व्याप आणि जीवनशैली पाहता ते अजिबात अशक्य वाटत नाही, कारण शाहरुख केवळ अभिनेता नाहीये, तो उद्योजकही आहे। पोस्ट प्रोडक्शन आणि स्पेशल इफेक्ट्स मध्ये नावाजलेली कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट शाहरुखच्याच मालकीची आहे। रेड चिलीजच्या माध्यमातून शाहरुख चित्रपट निर्मितीही करतो। क्रीडा क्षेत्रातही शाहरुख पाय रोवून आहे। कोलकाता नाईट रायडर्स ही टीम जरी शाहरुख आणि जुई चावलानं संयुक्तपणे विकत घेतली असली तरी शाहरुखचं KKR कडे बारीक लक्ष असतं। ब्रँड इंडोर्समेंट अर्थात जाहिरातींमध्येही शाहरुखचा खूप वेळ जातो। जाहिराती करताना शाहरुख दिवसाला 3 ते 4 कोटी घेतो असं इंडस्ट्रीचे जाणकार सांगतात। त्याचं शेड्यूल सांभाळण्यासाठी 7 ते 8 जणांची टीम आहे। मॅनेजर पूजा दल्लानी या टीमचं नेतृत्व करते। शाहरुखच्या सर्व मीटिंग्स या मन्नतमध्येच होतात, त्यासाठी तो स्वतंत्र ऑफिसमध्ये जात नाही। मन्नतच्या अॅनेक्स इमारतीत यासाठी स्वतंत्र मजलाच आहे। आता वळूयात SRKच्या लाईफस्टाईलकडे। शाहरुख खानला आधीपासूनच निद्रानाशाची व्याधी आहे, त्यामुळे शाहरुखचा दिवस सुरू होतो 1 ते 2 वाजता। व्यायाम आटपून तो 3 वाजता शूटिंगला निघतो। शाहरुखचे शूट्स हे अनेकदा 3 ते 4 वाजेपर्यंत चालतात। 5:30-5:30 वाजता शाहरुख घरी येतो। याच जीवनशैलीमुळे शाहरुखला सारखी ब्लॅक कॉफी लागते। तो चेन स्मोकर आहे असंही सर्वश्रुतच आहे। या सगळ्यामुळं आर्यन खानला त्याच्या वडिलांना भेटण्यास किती अडचणी येत असतील याची कल्पना करणं कठीण नसावं। सातत्यानं घवघवीत यश मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो म्हणतात त्यातलाच हा प्रकार। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।